नमस्कार, मी ललित दसऱ्याच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा। सुरुवातीला नजर टाकूयात आजच्या काही ठळक घडामोडींवर। विजयादशमी सर्वत्र उत्साहात साजरी। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण जाहिरातीच्या भवऱ्यात, पद नसताना जाहिरातीत सही केल्यानं बवाल। येत्या 5 तारखेपासून मोदींचा महाराष्ट्र प्रचार दौरा सुरू, दौऱ्यासाठी पक्षानं कंबर कसली। महाराष्ट्रात सेनेचे 25 आमदारही येऊ शकत नाहीत, उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची स्वप्न सोडावीत, नारायण राणे यांचा सल्ला। आता वळूया सविस्तर वृत्ताकडे। 3.5 मुहूर्तांपैकी 1 मुहूर्त मानला जाणारा दसरा हा सण आज भारतात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतोय। सडा रांगोळी वाहनांची पूजा अशा विविध बाजूंनी नटलेला हा दसरा सण सर्वत्र साजरा होतोय। सध्या अकोल्यात प्रचार दौऱ्यांवर असणाऱ्या देवेंद्र फडणवीसांनी माजी आघाडीवर चढकून टीका केली आहे। यावेळी काँग्रेसचे प्रदेश सचिव उदय देशमुख यांनी भाजपात प्रवेश केला। केवळ रस्ते घर साफ करून भागणार नाही, खऱ्या अर्थाने स्वच्छ भारत स्वच्छ महाराष्ट्र महाराष्ट्र तयार करायचा असेल तर महाराष्ट्रातून काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची घाण साफ करावी लागेल, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी अकोल्यातील जाहीर सभेत केली। या जाहीर सभेत काँग्रेस पक्षाचे प्रदेश सचिव तथा 2004 मध्ये तत्कालीन बोरगाव मंजू विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणारे प्राध्यापक उदय देशमुख यांनी पक्षाच्या सर्व पदांचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला। विधानसभा निवडणूक प्रक्रियेत पक्षाकडून अपमानजनक वागणूक मिळाल्याचा आरोप करत त्यांनी बुधवारी प्रदेशाध्यक्षांकडे राजीनामा दिला व भाजपच्या जाहीर सभेत भाजपमध्ये प्रवेश केला। नक्षलवाद आतंकवाद आणि वेगवेगळ्या युद्धात जेवढे लोक मारले गेले आहेत तेवढ्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत, यासाठी जबाबदार कोण आहे हे आसमानी संकट नाही, ते सुलतानी संकट आहे। मुंबईमध्ये बसलेले महाराजे सुलतान आहेत, त्यांच्या भ्रष्टाचारामुळे शेतकऱ्यांची ही अवस्था आहे। विदर्भातील सिंचन प्रकल्पाच्या 3 महिन्यात 30,000 कोटींनी किमती वाढल्यात, परिणामी सगळा पैसा निघून गेला आणि यांच्या तिजोरीमध्ये गेला। अजितदादा श्रीमंत झाले मात्र शेतकरी आत्महत्येला लागला, ही शेतकऱ्यांची अवस्था आहे। विदर्भाच्या शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी, मात्र शेतीमध्ये पाणी नाही। विदर्भातील एक शेतकऱ्याचा हिशोब मी काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून घेतल्याशिवाय राहणार नाही। आमचं सरकार आलं तर या भ्रष्टाचारांना मी जेलमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही, असंही देवेंद्र फडणवीस यावेळी बोलताना म्हणाले। महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था राहिलेली नाही, महाराष्ट्रात महिलांवर अत्याचार बलात्कार होत आहेत आणि त्यांचे 100 आरोपी पकडले गेलेत, त्यातील 16 जणांना शिक्षा होते आणि 84 सुटून जातात। हे पोपटपंची करणारे RR पाटील केवळ पोपटपंची करतात, जे अपराधी आहेत त्यांना ते शिक्षा देऊ शकत नाही। इतर राज्यात 50% अपराध्यांना शिक्षा होते, असंही त्यांनी स्पष्ट केलं। महाराष्ट्रामध्ये महिलांवर अत्याचार होतात, बलात्कार होतात आणि अत्याचार आणि बलात्काराच्या आरोपाखाली ज्या आरोपी
सुटून जातात. विचार करा, ज्या माझ्या माता भगिनींवर अत्याचार होत असतील आणि अत्याचार केलेला व्यक्ती जेलमध्ये गेला आणि 3 महिन्यात सुटून बाहेर आला आणि तो रस्त्यावर मोकार फिरतोय, अशा प्रकारची अवस्था ज्यावेळी माझी माता भगिनी बघत असेल त्या व्यक्तीच्या मनाला काय वाटत असेल. हे पोपट पंची करणारे आहात पाटील, केवळ पोपट पंची करतात, पण या ठिकाणी जे आपले अपराधी आहेत त्यांना ते शिक्षा देऊ शकत नाही. आणि उत्तर प्रदेश सारख्या राज्यामध्ये 55% आरोपींना शिक्षा होते, बिहारमध्ये 50% आरोपींना शिक्षा होते, तर माझ्या महाराष्ट्रामध्ये 84% बलात्कारी हे रस्त्यावर मेघाड फिरतात आणि ज्यांनी अत्याचार सहन केला त्या माझ्या माता भगिनी आपल्या घरामध्ये बंद राहून त्या ठिकाणी आपले दिवस काढतात. अशा प्रकारची आमच्या महिला भगिनींवर या ठिकाणी अवस्था आली आहे. टीव्हीवर जाहिरात पाहायला मिळते, आजचे स्वच्छ मुख्यमंत्री म्हणून पृथ्वीराज चव्हाण हात जोडत सही करतात. 3 वर्षात जर त्यांनी सह्या केल्या असत्या तर महाराष्ट्राचा सत्यानाश व्हायची वेळ आली नसती. आचारसंहिता लागण्याच्या शेवटच्या 1 महिन्यात मुख्यमंत्र्यांनी इतक्या सह्या केल्या. माझी मागणी आहे, मुख्यमंत्री स्वच्छ कारभाराच्या गोष्टी करतात तर आचारसंहिता लागण्याच्या शेवटच्या 1 महिन्याआधी सर्व बंगल्यांवर मध्यरात्री कोण कोण येत होतं याचं सीसीटीव्हीतलं फुटेज दाखवा, असं आवाहन देवेंद्र फडणवीसांनी यावेळी. आता आम्हाला टीव्हीवर ऍड पाहायला मिळते, आमचे मुख्यमंत्री माझा स्वच्छ कारभारावर हात जोडत पृथ्वीराज चव्हाण म्हणून सही करतात. खरं म्हणजे 3 वर्षांचं त्यांनी सह्या केल्या असत्या तर महाराष्ट्राचा सत्तारा सहजी वेळ आली असती, पण सह्या केलेलं असं नाही. शेवटच्या 1 महिना मुख्यमंत्र्यांनी इतक्या सह्या केल्या. माझी तर मागणी आहे, मुख्यमंत्री बोले तुम्ही स्वच्छ कारभाराच्या गोष्टी करता ना, मग शेवटच्या 1 महिना ज्या वेळेस आचारसंहिता लागली ती आचारसंहिता लागायच्या शेवटच्या 1 महिन्यामध्ये वर्षा बंगल्यावर कोण कोण मध्यरात्री येत होत जरा सीसीटीव्हीचं फुटेज तर आम्हाला दाखवा. काँग्रेसचे प्रचारप्रमुख नारायण राणे यांनी दसऱ्याचं निमित्त साधून सावंतवाडी विधानसभेचा नारळ वाढवून शुभारंभ केलाय. यावेळी भव्य प्रचार सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. काँग्रेस पक्षाचे प्रचार प्रमुख तथा राज्याचे उद्योगमंत्री नारायण राणेंनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचा शुभारंभ सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून श्रीफळ वाढवून सावंतवाडी बॅरिस्टर नाथ पैलवान सभागृहात मेळावा घेऊन केला. महाराष्ट्र राज्य हे शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. या राज्यात काँग्रेस सरकार पुन्हा सत्ता घेणार, भाजप सरकारने देशातील जनतेला खोटी आश्वासने देऊन फसविले, प्रसार माध्यमांवर खोट्या जाहिराती देऊन फसवणूक केली आहे आणि महागाई कमी कुठे झालीये उलट वाढली, अच्छे दिन आएंगेची खोटी भाषणे भाजप सरकार करत आहे, अशी टीका नारायण राणे यांनी यावेळी केली. महागाई किती वाढली, महागाई कमी करा. आज महागाईचा बाजार आधी बाजारपेठे नगरपालिका बाहेर पडा आणि विचारा भाज्याचे दर काय, कडधान्यांचे दर काय, जीवना आवश्यक प्रत्येक वस्तूचे दर 30% वाढले, गॅसचे दर वाढले, डिझेलचे दर वाढले, रेल्वेचे दर 14% वाढले. हे चांगले दिवस का? 4 दिवसापूर्वी नाशिकला होता, बऱ्याच सभा होती आणि मी म्हणालो काय हो लोकसभेला तुम्ही मतदान केलं भाजपला, भुजबळांना 4 लाखांनी पाडलं, 4.25 लाखांनी. अच्छे दिन आले का? शेतकरी उठले, ते सगळे शेतकरी कांदा उत्पादक होते, म्हणाले साहेब चांगले दिवस नाही, आता आम्हाला आत्महत्या करावी लागेल. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे अध्यक्ष अमित शहा, शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरही कडाडून टीका केली. उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्याची स्वप्ने पाहतात, पण त्यांच्या राज्यात 25 आमदार निवडून येणार नाही, राज्याचा कारभार कसा चालवायचा हे त्यांना माहीत नाही, राज्यातील शेतकऱ्यांच्या व्यथा माहीत नाहीत, ते मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहतात, हे शक्य नाही, या शब्दात नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. बाळासाहेब ठाकरे यांनी स्वाभिमान शिकवला मराठी माणसाला आणि लाचारी शिकवतात सत्तेसाठी, असा शिवसेना काय राहिलं नाही त्याच्यात. शिवसेना नावामध्ये शिवसेना या राहिली नाही, कोणी वाघ नाही, सगळी मांजर झाली, कोण नाही, दयनीय अवस्था आहे. 25 आमदार निवडून येणार नाही आणि उद्धव ठाकरे म्हणतात मी मुख्यमंत्री होऊन दाखवतो, कसा उशीर रे बाबा, एक तर मुख्यमंत्री व्हायला काय अनुभव आहे तुला, विधिमंडळ पाहिले, विधानसभा पाहिली, कारभार कसा असा माहितीये, खाती किती आहे,
माहिती आहे तुला? महाराष्ट्राचे शेतकरी काय पिकवतो, काय मिळवतो, जीवनमान काय माहिती आहे? कामगारांचं माहिती आहे? सर्वसामान्यांना, गरिबांना स्वस्त दरात धान्य काँग्रेस सरकारने चालू केले. मराठ्यांना, ठाकर समाज, मुस्लिम समाजाला आरक्षण काँग्रेसने चालू केलून दिले. भाजप सरकार खोटी आश्वासनं देणारा पक्ष आहे, शिवसेनेत तर वाक शिल्लक राहिलेलाच नाही, अशी टीका नारायण राणे यांनी यावेळी केली. महाराष्ट्राचं या देशाचं विकासाचं मॉडेल व्हावं. गुजरात कसलं मॉडेल? बांगडे आले आकडेवाडी. साक्षरतेमध्ये मोदी शिक्षणावर बोलतात, आम्ही 82% आणि गुजरात 78%. दर उत्पन्नामध्ये महाराष्ट्र यांच्यापेक्षा पुढे. जीडीपी मध्ये सूल उत्पन्न आमचा 12 कोटी, 12 आणि 13 त्यांचं 7 कोटी, आमच्या 50%. महाराष्ट्र पुढे नाही, आम्ही पुढे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यांच्या जाहिराती विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. मुख्यमंत्री नसताना मुख्यमंत्री म्हणून सही करण्याचा आक्षेप त्यांच्यावर घेण्यात आला आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या जाहिराती विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. मुख्यमंत्री पदावर नसताना जाहिरातींमध्ये स्वतःला मुख्यमंत्री दाखवल्याचा आरोप करण्यात आला आहे. ही महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल आहे असं याचिकेत म्हटलंय. औरंगाबादच्या जिज्ञासा प्रतिष्ठाननं याविषयी तक्रार व्यक्त केली आहे. राज्याच्या निवडणुकीच्या जाहिरातीवरून सध्या वेगळं राजकारण सुरू आहे. काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची महाराष्ट्र नंबर 1 या टॅगलाईन खाली जाहिरात झळकत आहे. या जाहिरातीत मुख्यमंत्री प्रगत महाराष्ट्र, सुरक्षित महाराष्ट्र असं सांगत त्यांनी महाराष्ट्र नंबर 1 नारा दिलाय. जाहिरातीच्या सरळ शेवटी चव्हाण मुख्यमंत्री म्हणून आपली सहीही करतात. राष्ट्रवादीने पाठिंबा काढल्यानंतर सरकार अल्पमतात आले आणि मुख्यमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. मात्र दुसरीकडे विरोधकांनी त्यांच्या जाहिरातींवर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनीही टीका केली आहे. अजित पवारांनी जाहिरातीसाठी पैसा कुठून आणला असा सवाल केलाय. राजकीय आरोप होत असले तरी आता या जाहिरातींवर रितसर मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे. औरंगाबाद येथील जिज्ञासा प्रतिष्ठानच्या वतीनं ही तक्रार करण्यात आली आहे. सध्या महाराष्ट्राला मुख्यमंत्री नसताना पृथ्वीराज चव्हाण यांनी जाहिरातीमध्ये मुख्यमंत्री म्हणून स्वतःला दाखवलंय आणि महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल केल्याचं तक्रारीत नोंद केलंय. मुंबई राष्ट्रवादी भवनात राष्ट्रवादीने मोठी आशा दाखवत जाहीरनाम्याचं सादरीकरण केलंय. यावेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि जाहीरनामा समितीचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत जाहीरनामा सादर झालाय. शेतमजुरांना पेन्शन, मागेल त्याला कृषी पंप जोडणी, स्वतंत्र ओबीसी मंत्रालय, मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाची निधी, राज्यात 1000 किमीचा एक्सप्रेस, प्रत्येक जिल्ह्यात विमानांसाठी धावपट्ट्या, औरंगाबादेत मोनोरेल, अशा घोषणांचा पाऊस पाडत राष्ट्रवादीने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केलाय. एवढंच नाही तर या जाहीरनाम्यात राष्ट्रवादीने शिवछत्रपतींचा आशीर्वादही मागितलाय. अरबी समुद्रात शिवरायांच्या स्मारकाचं काम सुरू करणार असं आश्वासन राष्ट्रवादीने दिलंय. काँग्रेस सोबत गेल्या 15 वर्षांची आघाडी तोडल्यानंतर राष्ट्रवादी स्वबळावर मैदानात उतरलीय. आज मुंबईत राष्ट्रवादी भवनात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि जाहीरनामा समितीचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. ठोस दिशा, ठाम निर्धार म्हणत राष्ट्रवादीने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केलाय. या जाहीरनाम्यात आश्वासनांचा पाऊस पाडण्यात आलाय. 65 वर्ष पूर्ण झालेल्या अल्पभूधारक कोरडवाहू शेतकऱ्याला पेन्शन देण्याची महत्वाकांक्षी योजना राबवणार असल्याचं या जाहीरनाम्यात म्हटलंय. शेतकरी, शेतमजूर, तरुण, नौकरदार अशा सर्वांसाठीची या जाहीरनाम्यात अनेक आश्वासनं देण्यात आली आहे. तसंच राष्ट्रवादीने अरबी समुद्रात प्रस्तावित शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं काम सुरू करणार असं आश्वासन दिलंय. केंद्रीय पर्यावरण खात्याची परवानगी मिळण्यास विलंब झाल्यामुळे शिवाजी महाराजांच्या स्मारकाला उशीर झालाय. आता नव्या आराखड्याला मान्यता मिळाली आहे, त्यामुळे शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं काम सुरू होईल असं तटकरे यांनी स्पष्ट केलंय. तसंच मुंबई मोनोरेलच्या धर्तीवर औरंगाबाद, नाशिक आणि नागपूरमध्ये मोनोरेल उभारणार असं आश्वासन दिलंय. त्याचबरोबर सर्व जिल्ह्यांमध्ये विमानांसाठी धावपट्ट्या विकसित करणार असं आश्वासन राष्ट्रवादीकडनं देण्यात आलं. तर शिवसेनेनं व्हिजन डॉक्युमेंटमध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांना टॅब देणार अशी घोषणा केली. सेनेनं मुंबईत अगोदरच डिजिटल क्लासरूम मोहीम फत्ते केली आहे. राष्ट्रवादीनेही महाराष्ट्रातील प्रत्येक शाळेत डिजिटल स्मार्ट क्लासरूम स्थापन करू असं आश्वासन दिलं.
आवला माजीवाडा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार हनुमंत जगदाळे यांच्या प्रचारसभेसाठी आलेले माजी गृहराज्यमंत्री आर आर पाटील यांनी समोर असलेल्या सर्वच पक्षांवर टीका केली आहे. ठाणे 146 आवला माजीवाडा विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार हनुमंत जगदाळे यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आर आर पाटील यांनी शिवसेना आणि बीजेपीवर निशाणा साधला होता. यावेळी बोलताना ते म्हणाले, बीजेपी आणि शिवसेना हे पक्ष फक्त बाळासाहेब ठाकरे यांच्या बळबुत्यावर चालत होते. बाळासाहेब गेल्यापासून शिवसेनेतली ताकद गेली आहे आणि शिवसेना आणि बीजेपी आता वेगळे पक्ष म्हणून उदयास आले आहेत, तर ह्या पक्षांना थांबवण्याची ताकद ही फक्त राष्ट्रवादीमध्ये आहे, काँग्रेसमध्ये नाही, असं यावेळी आर आर पाटील यांनी व्यक्त केलं. यावेळी काँग्रेसचे भास्कर शेट्टी नागेश जाधव यांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. वेळ झाली एका छोट्या ब्रेकची, पाहत राहा टाइम टीव्ही महाराष्ट्र. श्रीमंत गणेश तरुण मंडळ नवरात्र महोत्सव वाघोली यांच्याकडून सर्व भाविक भक्तांना हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक संस्थापक संयोजक संदीप थोरात, अध्यक्ष राजेंद्र सातव पाटील, कार्याध्यक्ष सागर गोडसे आणि सलीम मुलानी. बीड जिल्हा परिषदेच्या विषय समितींच्या सभापती पदासाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीत महेंद्र गर्जे यांची सभापती तर सौ कमल मोहन मुंडे यांची महिला व बालकल्याण सभापतीपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. येत्या 5 तारखेपासून नरेंद्र मोदींचा प्रचार दौरा महाराष्ट्रात सुरू होणार असल्यानं पक्षाकडून या सभांचं जोरात नियोजन सुरू आहे. शिरूर मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार कमलाकर दादा सातव यांनी प्रचारसभेचा नारा फोडून प्रचारसभेला प्रारंभ केलाय. यानंतर त्यांच्या प्रचाराला चांगला जोर धरला. शिरूर मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार कमलाकर दादा सातव यांच्या प्रचाराने चांगला जोर धरला असून मतदारसंघातील अनेक वाड्या वस्त्या गावे विविध मंडळे यांच्याशी भेटी घालून त्यांनी प्रचाराची सुरुवात केली आहे. थेऊर येथील अष्टविनायकाचे दर्शन घेऊन हजारो समर्थकांच्या उपस्थितीत नारळ फोडून त्यांनी प्रचारसभेला प्रारंभ केला. यावेळी अरविंद धमढेरे, देवीदास भन्साळे, दादा सातव, प्रदीप कंद, सुरेश थोरात, कल्पना पुंडे, महेंद्र मल्लाव आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. मी समाजामध्ये आज काम करत नाही किंवा समाजाच्या सुखदुःखात आजपासून नाही, गेले 20 वर्षापासून समाजाची जाणीव आहे मला, बांधिलकी आहे, आणि कुठल्याही प्रसंगामध्ये गोरगरीब जनता असेल त्या ठिकाणी मी सर्वात प्रथम उपस्थित राहतो आणि त्यांना मायेचा आदराचा हात देतो, आणि त्यामुळं मला आज हे सगळं अपेक्षित गोष्टी करण्यासाठी कुठलीही अडचण वाटलेली नाही आहे, आणि ते भविष्यकाळामध्ये अजून ह्याच्यापेक्षा देखील मी शेतकरी असतील, गोरगरीब जनता असेल, कामगार असतील, या सर्वांना मी बरोबर घेऊन जाण्याचा प्रयत्न 100% करणार आहे, आणि आज हा जो तुम्ही सर्व लोकांनी माझ्यावरती विश्वास दाखवलेला. वेळ झाली एका छोट्या ब्रेकची, पाहत राहा टाइम टीव्ही महाराष्ट्र. श्रीमंत गणेश तरुण मंडळ नवरात्र महोत्सव वाघोली यांच्याकडून सर्व भाविक भक्तांना हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक संस्थापक संयोजक संदीप थोरात, अध्यक्ष राजेंद्र सातव पाटील, कार्याध्यक्ष सागर गोडसे आणि सलीम मुलानी. राष्ट्रीय स्वच्छता अभियानांतर्गत जिल्हा परिषद वाशिम येथे गांधी जयंतीनिमित्त स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. यावेळी सर्व कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेचा परिसर स्वच्छ करून या अभियानात आपला सहभाग नोंदवला. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर सुभाष पवार यांनी सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना स्वच्छतेची शपथ दिली. यावेळी पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय इंगळे, जिल्हा आरोग्य अधिकारी MS बायस, शिक्षण अधिकारी पेंदोर आदी मान्यवर उपस्थित होते. केंद्र शासनाच्या वतीनं राबवण्यात येत असलेल्या निर्मल भारत अभियान आता अधिक गतिमान करण्यासाठी महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून 2 ऑक्टोबर रोजी संपूर्ण भारतभर स्वच्छ भारत मिशन हा कार्यक्रम राबवण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून दिनांक 25 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर पर्यंत या दरम्यान राष्ट्रीय स्वच्छता अभियान राबवण्यात येणार आहे. त्याअंतर्गत जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत स्तरावर आज विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. गांधी जयंतीनिमित्त एरवी सर्व शासकीय कर्मचारी सुट्टीचा आनंद घेत असतात. आज मात्र सकाळी 9 वाजता जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी कार्यालयात हजर होते. आपल्या कार्यालयाचा परिसर व फर्निचर आदींची सफाई करून या अभियानांतर्गत निर्मल कार्यक्रम उपक्रम राबवण्यात आला. अति मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर सुभाष पवार व पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय इंगळे यांनी सर्व कार्यालयांना भेट देऊन पाहणी केली. सकाळी 10 वाजता सभागृहात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून डॉक्टर पवार यांनी उपस्थित सर्वांना स्वच्छतेची शपथ दिली.
स्वच्छतेसाठी दररोज एक तास डॉक्टर सुभाष पवार अतिरिक्त मुख्य अधिकारी यांनी सर्वांकडून शपथ घेतली. दसरा व रामनवमी या सणाला उमरखेड तालुक्यातील प्रसिद्ध बालाजी मंदिरात भाविकांची मोठी गर्दी असते. या वर्षी देखील ही गर्दी मोठ्या प्रमाणावर दिसून आली. यावेळी या ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन करण्यात येतं. उमरखेड पासून 3 किलोमीटर अंतरावर बालाजी देवाचं देवस्थान आहे. या देवस्थानाला दसरा आणि रामनवमी या दोन दिवशी मोठं महत्व प्राप्त होत असतं. यावेळी या ठिकाणी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहून देवाचं दर्शन घेत असतात. यावेळी या ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन करण्यात येत असतं. परिसरातील एक भाव विश्व म्हणून ओळखलं जाणारं हे बालाजी देवस्थान मोठ्या प्रमाणात गर्दी राहते. रामनवमी आणि दसरा हे वर्षातले दोन महोत्सव इथं आम्ही बालाजी व्यवस्थापन समितीच्या वतीनं साजरे करत असतो. जवळपास मेन रोड पासून 3 ते 3.5 किलोमीटर पर्यंत हे मंदिर येते, तर त्याच्यापैकी 2 ते 2.5 किलोमीटर रोड झालेला आहे. त्याच्यानंतरचा रोड डांबरीकरण व्हायचा आहे. ती जर सुविधा शासनातर्फे आणि पाण्याची सुविधा, लाईटची सुविधा अशा सर्व सुविधायुक्त हे दर दिल्या तर निश्चितच हे मंदिर या पंचक्रोशीतच काय, यवतमाळ जिल्हा, नांदेड जिल्हा, इकडे आंध्र प्रदेश, हैदराबाद जिल्हा ह्या सर्व याच्यामध्ये हे होईल आणि धार्मिक वातावरण इकडे सर्वीकडे पसरेल आणि लोकांना सर्व सुविधांनी असं निसर्गरम्य पर्यटनस्थळ इथं तीर्थक्षेत्र म्हणून पाहायला मिळेल. यवतमाळ जिल्ह्यातील तालुका महागाव पंचायत समितीचे सभापती, उपसभापती व माजी उपसभापती यांच्याशी संवाद साधला आमच्या प्रतिनिधीने. जनतेची कोणती कामे केली? आपल्या बंगल्यामधून MRGच्या माध्यमातून वीर बांधव रस्ते वृक्ष लावून ही कामे केली. शासकीय योजनेच्या लाभार्थ्यांना किती लाभ मिळाला? 300 ते 400 बांधव रस्ते शेतकऱ्यांना लाभ मिळून दिला. महागावचे सभापती व पंचायत समिती अंतर्गत प्रलंबित कामे कशा प्रकारे निकाली काढणार? कामे अधिकाऱ्यांना सोबत घेऊन व सर्व पंचायत समिती सदस्यांना सोबत घेऊन कामे पूर्ण करण्याचा मानस आहे. मी श्रीजीव बाबूराव देशमुख, डोंगरगाव निवडून आलो पंचायत 14/9/2014 उप म्हणून माझी निवड झाली. तसंच मला पहिले जे मतदान देऊन निवडून आणलं पंचायत समिती सदस्य म्हणून, तसंच आज उपसभापती म्हणून जे मला सहकार्य केलं म्हणजे सदस्य लोकांना इतर काही दहागाव तालुक्यातल्या जनतेनं त्याच्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे. आणि याच्याबद्दल जे काही कामं राहिलेले आहेत किंवा काही अडचणी आल्या ते कामं चांगल्या पद्धतीने पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. आज मिशन विधानसभेमध्ये आपल्यासोबत आहेत दौड मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रमेश थोरात. चर्चा होणार आहे विधानसभेविषयी. पाच वर्षापूर्वी मी अपक्ष आमदार म्हणून लोकांनी मला निवडून दिले. अपक्ष आमदार झाल्यानंतर माझा जो अजेंडा होता की लोकांना जी अपेक्षित कामं जी मी अजेंड्यामध्ये लिहिलेली होती, आश्वासने दिली होती, ती कामं लोकांच्या पर्यंत म्हणजे ते अजेंडा लोकांच्या पर्यंत पोहोचला आणि लोकांच्या पर्यंत पोहोचल्यानंतर लोकांनी तो वाचला आणि लोकांनी ठरवलं की बाबा ही कामं हे आमदार झाल्यानंतर जर करणार असतील आपण यांना म्हणजे मन द्यायला काही हरकत नाही. आणि त्याप्रमाणे मला लोकांनी मतदान करून 17,500 फरकानं निवडून दिलं अपक्ष म्हणून. आणि निवडून आल्यानंतर मात्र एक 5 वर्षामध्ये जी काय अजेंड्यामध्ये ठरलेली कामं होती ती सगळीच्या सगळी कामं पूर्ण केली. त्याच्यामध्ये अंडरग्राऊंड ड्रेनेज होत, त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो इलेक्ट्रिफिकेशन पुणे टू दौंड लोकल चालू करण्याचा विषय असेल आणि इतर जी काही कामं होती ती सगळीच कुरकुमोरी तो अत्यंत महत्वाचा विषय कुरकुमोरीचा. आणि तो एक ही दोन्ही तिन्ही विषय माझ्या अजेंड्यात होते, ते जवळपास मी पूर्ण केले आहेत. आणि आता या पुढच्या काळामध्ये याशिवाय म्हणजे दोन विषय वेगळे मी करून घेऊ शकलो आहे. अंडरग्राऊंड केबल जे इलेक्ट्रिफिकेशन दौंड शहरामध्ये तारा आणि खांब जे आता वरती दिसतात ते इथून पुढे दिसणार नाही. ती अंडरग्राऊंड केबल जवळजवळ 50 किलोमीटर लांबीची आहे, त्याची 25 किलोमीटरच्या पेक्षा जास्त म्हणजे झालेलं आहे. आता राहिलेलं एक दुसरं काम की प्रशासकीय इमारतीचं तेही पूर्ण झालेलं आहे, त्याचंही उद्घाटन झालेलं आहे. इथेही 13 ऑफिसेस एकाच ठिकाणी म्हणजे त्या प्रशासकीय इमारतीमध्ये जाणार आहे. तर अशा पद्धतीनं म्हणजे जी कामं आपण
आश्वासित केली होती, याचा ॲश्युरन्स लोकांना दिला होता, ती काम पूर्ण केली। याशिवाय जादाची काम अंडरग्राउंड केबल असेल किंवा प्रोसेस की इमारत असेल ही सुद्धा पूर्णत्वाच्या मार्गावर आहे। अशा पद्धतीने विकासाची काम गेल्या 5 वर्षांनी मी केलेली आहे। पुढच्या 5 वर्षांसाठी या तालुक्यामध्ये एक अद्ययावत कॉलेज व्हावं ही लोकांची जी मागणी आहे ती एक मागणी पूर्ण करण्याचा माझा मानस राहणार आहे, प्रयत्न राहणार आहे, मी करणार आहे। आणि याशिवाय एक बेरोजगारीचा जो विषय महत्त्वाचा आहे की अनेक खेड्यामध्ये शहरामध्ये बेरोजगार खूप मोठ्या प्रमाणात आहेत आणि त्यांना रोजगार मिळावा म्हणून मेकॅनिकल इंडस्ट्री हा झोन आणि ती MIDC या तालुक्यामध्ये आणण्याचा प्रयत्न हा माझा 100% राहणार आहे। ही दोन कामं झाल्यानंतर आणि तिसरं काम या तालुक्यातल्या शेतीसाठी जे शेतीचं पाणी आहे ती आवर्तनं वेळची वेळेवर मिळण्यासाठी जवळपास जी काही योजना आहे ती योजना आता पूर्णत्वाला पूर्ण झालेली आहे आणि आता इथून पुढच्या काळामध्ये जे शेतीचं पाणी आहे ते रेग्युलर शेतकऱ्यांना मिळेल हेही मी या निमित्तानं आपल्याला सांगू इच्छितो। Oh, 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 oh